नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बावीस मे या दिवशी आंतरराष्ट्रीय जैवविता दिवस हा साजरा केला जातो प्रश क्रमांक दुसरा पाहुयात खालीलपैकी कोणती एक नदी आहे गंगा या नदीची वितरिका आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी गंगा या नदीची वितरिका नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो नदीची हुगळी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो धुळे जिल्ह्यामधला किल्ला नाही खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो धुळे या जिल्ह्यामधला तो किल्ला नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गाळणा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहुयात भीमा नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो भीमाया नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर भीमाया नदीचा उगम पुणे जिल्ह्यामध्ये होतो प्रश्न क्रमांक पाचवा पाहुयात महाराष्ट्रामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामधील नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नवेगाव महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यामधलं ते एक राष्ट्रीय अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी असतो जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर जागतिक योग दिवस हा एकवीस जून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरा शहरामध्ये आहे सेना दलाचे मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेना दलाचं मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये पुणे या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात महाराष्ट्रामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे कोयना हे वन्यजीव अभयारण्य एका जिल्ह्यामध्ये आहे तर कोयना हे वन्यजीव अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा पाहुयात भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतलेली आहे भारतीय संविधानाने कोणत्या एका देशाकडून पंचवार्षिक ही संकल्पना घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेने पंचवार्षिक योजना ही संकल्पना रशियाच्या राज्यघटनेवरून ती घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या दिशेने पसरलेल्या आहेत सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या दिशेने त्या पसरलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये उत्तर ते दक्षिण यांच्या दरम्यान त्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक अकरावा पाहुयात भारतीय संविधानाने कोणत्या एका देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे भारतीय संविधानाने कोणत्या एका देशाकडून संघराज्य ही संकल्पना घेतलेली आहे तर संघराज्य ही व्यवस्था ही भारतीय राज्यघटनेने कॅनडा या देशाकडून ती संघराज्य व्यवस्था ही घेतलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात बीपिका मकबरा हे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बीपिका मकबरा हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बीबिका मकबरा हे स्थित आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात गांधी आयुर्वेदन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता गांधी करार हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला करार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सन एकोणीसशे एकतीस मध्ये गांधी आय करार हा झाला होता प्रश्न क्रमांक चौदा वा गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये आहे गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गुगामल हे महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंधरा वा पाहूयात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी पाळला जातो तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा अकरा मे या दिवशी तो पाळला जातो प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वापरूयात भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र हे व्यापलेलं आहे भारत भारतामध्ये असं खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे त्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र हे व्यापलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आहे गोवा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वापव्यात पाव्यात श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने तो साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मराठी राजभाषा दिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात शिक्षक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो शिक्षक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असतो प्रश्न क्रमांक वीस पाव्यात राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आहे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन खडकवासला पुणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकवीस पाव्यात लोकशाही हे लोकांचे लोकांचे सरकार लोका लोकांसाठी अशी परिभाषा खालीलपैकी कोणी केली होती लोकशाही ही लोकांचे सरकार लोकांद्वारे लोकांसाठी अशी परिभाषा खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी औषध क्रमांक अब्राहम लिंकन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण होता अंतराळामध्ये जाणारा पहिला भारतीय खालीलपैकी कोण होता या ठिकाणी औषध क्रमांकाच्या रॉकेश शर्मा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये पुढील पैकी कोणता एक जिल्हा आहे जो केळी उत्पादनामध्ये एक क्रमांकावर आहे महाराष्ट्रामध्ये असा कोणता एक जिल्हा आहे जो केळी उत्पादनामध्ये एक क्रमांकावर आहे तर जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनामध्ये एक क्रमांकाचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चोवीस अव्यात मॅकमोहन लाईन खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे मॅकमोहन लाईन ही सीमारेषा कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक भारत आणि चीन या दोन देशांमध्ये मॅकमोहन ही सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मराठी भाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्या ठिकाणी अशन क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात भारतामध्ये सर्वप्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स म्हणजेच आय आय एस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे भारतामध्ये सर्वात प्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कानपूर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या धार्मिक सामाजिक सुधारकां सुधारकांना लोकहितवादी असे ओळखले जाते लोकहित हितवादी असे म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन लोकहित हितवादी असे गोपाळ हरी देशमुख यांना ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता भारतामध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला तो कायदा आहे तर तो हा कायदा सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये तो कायदा मंजूर झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन हे एक पुस्तक आहे तर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक राम मनोहर लोहिया गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तीस पाव्यात सन एकोणीसशे पन्नासमध्ये भारतामध्ये महोत्सव यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती भारतामध्ये सन एकोणीसशे पन्नासमध्ये वर्ण महोत्सव यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती तर कन्हैयालाल एम मुंशी यांनी भारतामध्ये वण महोत्सव यांची सुरुवातही केली होती प्रश्न क्रमांक एकतीस पाहूयात सुंदरबन हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस व जयपूर फूटचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते जयपूर फूटचे जनक असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डॉक्टर प्रमोद शेट्टी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेहतीस पाहूयात सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्याद्वारे कार्य करते ते भारतीय संविधानाने कायदे कोणत्या देशाकडून घेतलेले आहे सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्याद्वारे कायदे करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जपान देश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरचं राज्यफूल खालीलपैकी कोणता आहे जम्मू काश्मीरचं राज्य फूल खालीलपैकी कोणतं आहे तर जम्मू काश्मीरचं राज्यफूल कमळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पहा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामध्ये पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कर्वे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात रेड क्लिफ रेषा खालीलपैकी कोणत्या दोन सीमा सीमारेषा आहे रेड क्लिफ रेषा ही सीमारेषा कोणत्या दोन सीमा सीमारेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक भारत आणि चीन यांच्यामध्ये रॅड क्लिफ ही सीमारेषा आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय संविधानाचे दहावे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीच आहे भारतीय संविधानाचे दहावे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे तर दहावे परिशिष्ट हे पक्षांतरबंदी कायदा यांच्या संबंधीच ते दहावे परिशिष्ट आहे पुढचा प्रश्न पाहूयात पंजाब या राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर पंजाब या राज्याची निर्मिती एक नोव्हेंबर सन एकोणीसशे सासष्ट या दिवशी पंजाब या राज्याची निर्मिती ती झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात नर्मदा आणि तापी या नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात तर नर्मदा आणि तापी आणि त्या अरबी या समुद्राला जाऊन त्या मिळतात प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात लोकप्रिय मानवनिर्मित हुसेन सागर तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थित आहे हुसेन सागर हा तलाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थित आहे तर तो हैदराबाद या शहरामध्ये तो स्थित आहे प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये गोदावरी या नदीवर कोणतं धरण बांधेर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गोदावरी है है। या नदीवर खालीलपैकी कोणतं धरण हे बांधेर आहे तर जायकवाडी धरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात उत्तराखंड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे उत्तराखंड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर उत्तराखंडची राजधानी डेहराडून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात जलयुक्त शिवार हे अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते जलयुक्त शिवार हे अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाले होते सन दोन हजार पंधरामध्ये जलयुक्त शिवार हे अभियान महाराष्ट्रामध्ये ते सुरू झाले होते पुढचा प्रश्न पाहूयात संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते संविधानाच्या मसुदा समितीचे सदस्य खालीलपैकी कोण नव्हते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी मसुदा समितीचे ते सदस्य नव्हते पुढचा प्रश्न पाहूयात व्याघ्र प्रकल्प यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती व्याघ्र प्रकल्प यांची सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे त्र्याहत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात थार वाळवंटामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते भारतामधलं राजस्थान या राज्यामध्ये थारवा थार वाळवंट आहे तर या वाळवंटामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर या वाळवंटामधून लुणी ही नदी वाहते पुढचा प्रश्न पाहूयात भीमाशंकर ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर ते पुणे या जिल्ह्यामधलं ज्योतिर्लिंग हो आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारताचे लोहपुरुष भारता असे खालीलपैकी भारताचे लोहपुरुष म्हणून असे खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी तो साजरा केला जातो सुप्रशासन दिन खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी तो साजरा केला जातो तर सुप्रशासन दिवस हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पन्नास पाव्यात अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर त्या औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अशाच पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंच असलेलं आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ईबुकची प्राइस फक्त नव्याण्णव रुपये आहे तुम्ही नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ते पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंच असलेलं ईबुक ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही फक्त मला व्हॉट्सअपला नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या क्रमांकावर ईबुकसाठी तुम्ही विचारू शकता